तांबडी चांबडी हे गाणं मला आवडलं आता मी ते गाणं करीन असं नाहीये कारण तो माझा लिवड एक्सपिरियन्स नाहीये ओके okay? आणि कदाचित मला मा, एक एका सांस्कृतिक महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाने त्याच्या वर्गात सांगितलं कौशलचं संगीत तर काय बांबणी आहे आयुष्य दर क्षणी हे जास्तीत जास्त बिकट होत चाललेलं आहे आणि तुम्हाला शिक्षण जास्त सोपं करायचंय म्हणजे तुम्ही त्या लोकांना त्या मुलांना जगण्यापासून लांब नेताय तुम्ही उपलब्ध किती करून देता तुला ते तुझ्या घरात असल्यामुळे ते उपलब्ध होत काही लोक प्रतिकूल परिस्थिती मधन सुद्धा ते उपलब्ध करून घेत आलतात स्वयंपाकघरात जितके शब्द वापरले जायचे तितक्याच वापरले जात नाहीत कारण टोप होते तसराळ होत फुलपात्र होती तांब्या होता भांडी होती आता सगळी भांडी झाली त्याची आता आ, अंगाई गाणाऱ्या आया नसण हे संस्कृतीसाठी घातक आहे बरोबर आहे कारण तिकडनच पुढे तुम्ही एक कला म्हणून ती विकसित करतो पण चांगली अंगाई गाणारी आई पाहिजे ना संस्कार सुरू होतात तुला का असं वाटलं की मराठी कवितांना चाली द्याव्या तर तेव्हा मी हे एक टेम्पलेट असत ना तस उत्तर दिलं की नाही मला काहीतरी वेगळं करायचं होतं तर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले तू चांगलं कर वेगळं आपोआप होईल नमस्कार मंडळी आपण आज सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार सर यांच्याशी गप्पा मारल्या आणि मराठी संस्कृती भाषा सिनेमा थिएटर भाषा टिकवण्यासाठी आपल्याला करता येण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत या सगळ्या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी महाएम टी व्ही गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये मी उमंग काळे तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपल्यासोबत आहेत कौशल इनामदार सर नमस्कार सर स्वागत आहे कौशल इनामदार हे मराठीतले सुप्रसिद्ध संगीतकार गीतकार म्युझिक कंपोजर आहेत आणि नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाला आणि त्याविषयी आपण आज सरांशी गप्पा मारणार आहोत म्हणजे हा एक विषय आहे यानंतर ओव्हरऑल मराठी भाषा आणि भाषेची संस्कृती आणि संस्कृतीचा प्रवाह वाहत असताना त्यातल्या गो काय काय गोष्टी आपण वेचायच्या काय काय ठेवायच्या आणि काय काय सोडून द्यायच्या यावरती आम्ही गप्पा मारणार आहोत तर पुन्हा एकदा सर स्वागत आहे तुमचं धन्यवाद तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपण हे योग युग, है, से युग है, जे आहे ते तंत्रज्ञानाचं युग आहे सोशल मीडियाचं युग आहे एक अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणजे सुळसुळाट झालाय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही तर फेसबुकवरती मी अनेक ठिकाणी वाचलं की आता दर्जा मिळाला आता काय करायचं यायचं चा। तर त्याचं काही म्हणजे उत्तर तुम्हाला काय वाटतं काय असू शकेल की याच्यात सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट ही आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एक निधी उपलब्ध होतो भाषेच्या संवर्धनाकरता ओके okay. आणि ते महत्वाचं आहे की विशेषत भाषेच्या संवर्धनासाठी म्हणून उपलब्ध झालेला निधी आ, तर आता हे आपण असं धरून चालू की हा निधी सुयोग्यपणे वापरला जाईल hmm. कारण निराशेपासून सुरुवात कशाला करा तर आप मला असं वाटतं की हा निधी वेगवेगळ्या तऱ्हेने वापरला जाऊ शकतो भाषेच्या संवर्धनाकरता आणि प्रसाराकरता समर्थ रामदास स्वामी जेव्हा म्हणतात महाराष्ट्र धर्म वाढवावा hmm. म्हणजे काय तर मला नेहमी असं वाटतं की मराठी भाषा वाढवावी मराठी ही भाषा हीच महाराष्ट्र धर्म धर्माच एक त्याची त्याचं त्या, प्रतीक आहे आणि त्यामुळे मराठी भाषा वाढवली तर आपण महाराष्ट्र धर्म वाढवतो आणि हे वाढवण्याकरता जो निधी अपेक्षित असतो दुसरी गोष्ट म्हणजे भाषा समजा लयाला जात चालली तर त्याच्या बरोबर बरीचशी सांस्कृतिक प्रतीक सुद्धा लयाला जातात Hmm. म्हणजे पूर्वी आपल्या माझ्या आजीच्या वेळी स्वयंपाकघरात जितके शब्द वापरले जायचे तितक्याच वापरले जात नाहीत hmm. कारण टोप होते तसराळ होतं फुलपात्र होती तांब्या होता भांडी होती आता सगळी भांडी झाली त्याची चमचा होता उलथन होत असं वेगवेगळ्या गोष्टी त्याचा वापर हळूहळू कमी झाला की आपल्या विचारातली स्पष्टता आणि नेमकेपणा पण कमी होतो करेक्ट पंडित सत्यदेव दुबे नेहमी म्हणायचे की तुमचे विचार तुम्हाला स्पष्ट हवे असतील hmm. तर तुमची भाषा स्पष्ट व्हायला पाहिजे मध्यंतरी ट्विटरवर एक मराठी वाहिनीचे संपादक होते पूर्व संपादक त्यांनी काहीतरी इंग्रजीतनं एक <coughs> एक नोंद केली ट्वीट केला आणि त्याच्यात बऱ्याचशा व्याकरणाच्या चुका असल्यामुळे त्यांना जे म्हणायचं होतं ते नीट सांगितलं गेलं नाही त्यामुळे ट्विटर वर लगेच ते ट्रोल झाले अनेक लोकांनी त्यांच्यावर कडक टीका केली खिल्ली उडवली त्यावर ते असं म्हणाले की मी काय लिहितोय त्याच्याकडे लक्ष देऊ नका मला काय म्हणायचंय त्याच्याकडे बघा पण ही जबाबदारी कोणाची मला जे म्हणायचंय ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत का नाही ने, ने, ही जबाबदारी सेंडरचीच आहे बरोबर ना करेक्ट त्यामुळे अरिस्टोफेन्स म्हणतो की हाय थॉट्स मस्ट हॅव हाय लँग्वेज आपल्याकडे गेली काही वर्ष मी असं बघतोय की सगळं सोपं करा याच्याकडे कल कर आहे म्हणजे मुलं दहावीची परीक्षा देतात नाही नाही सोपं करा मग ती पास होतील त्यांना पास करणं हा शिक्षणाचा हेतू नाहीये त्यांना एक तुम्ही त्या शाश्वत जीवन क्रमाकडे उद्युक्त करणं हो ते आणि त्यांना जगण्यासाठी तयार करणं हा हे उद्दिष्ट असेल शिक्षणाचं तर तुम्ही सोपं काय करा म्हणजे आयुष्य दर क्षणी हे जास्तीत जास्त बिकट होत चाललेलं आहे आणि तुम्हाला शिक्षण जास्त सोपं करायचंय म्हणजे तुम्ही त्या लोकांना त्या मुलांना जगण्यापासून लांब नेताय तुम्ही त्यांना जास्त कारण तुम्हाला आता उदाहरणार्थ दोन गोष्टींमध्ये शिक्षणाने फार कमी लक्ष दिलं आणि फार कमी महत्व दिलं विशेषतः भारतात म्हणजे माझ्या अनुभवाने सांगतोय मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही हे मी सुरुवातीलाच स्पष्ट करतो पण जे माझं निरीक्षण आहे त्या दोन गोष्टींकडे अतिशय दुर्लक्ष झालंय त्यातली एक गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्पष्ट अभिव्यक्ती म्हणजे आर्टिक्युलेशन आणि दुसरी म्हणजे सौंदर्य दृष्टी म्हणजे ऍस्थेटिक्स ऍस्थेटिक्स आणि आर्टिक्युलेशन हे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असला तरी तुम्हाला याची जाण करून दिलीच पाहिजे कारण जे तुम्ही सांगताय ते नेमकं स्पष्ट सांगताय की नाही आणि दोन जे तुम्ही करताय ते सौंदर्यदृष्टी बाळगून छान करताय की नाही सुंदर करताय की नाही आता एक फ्रेम तुम्ही केली तर त्याच्यातन तुम्ही बाहेर पण जाऊ शकता आत पण येऊ शकता पण आपण तोरण कशाला लावतो की तुमचं स्वागत आहे या आता तुम्ही जे आत येत आहे ह्या एका जागेमध्ये या एका स्पेस मध्ये तुमचं स्वागत आहे hmm. हे सांगतो ना त्या तोरण कारण जिथे ही भाषा थांबते तिथे तुम्ही आणखीन काही गोष्टींची मदत घेता आणि त्यांनी काही गोष्टी पुन्हा त्यांचं संज्ञापन करता म्हणजे कम्युनिकेट करता hmm. आता या संज्ञापनासाठी ऍस्थेटिक्स तुमचं चांगलं असलं पाहिजे आणि त्याची एक दृष्टी असली पाहिजे तर तुम्ही ते जास्त चांगलं पुढे करू शकाल या दोन गोष्टींकडे आपल्या शिक्षण पद्धतीने पूर्णतः दुर्लक्ष केलं असल्यामुळे आर्ट ऑफ ऍडव्हरटाइझिंग नुसतं म्हणजे मी जे करतोय ते दाखवणं पण जे जे तुमच्या रोजच्या आयुष्यातलं आहे आर्टच म्हणूया फक्त आपण विशेषत शहरीकरणानंतर आपण हे आर्ट जे आहे ही कला जी आहे ती आपण सभागृहांना आर्ट गॅलरीजना नाट्यगृहांना आउटसोर्स केल hmm. तो खर तर तुमच्या रोजच्या जगण्याचा भाग पाहिजे होता पूर्वी तो होता hmm. महाराष्ट्रात प्रत्येक घरामध्ये एक सायकल आणि एक कलाकार होता जो तमिळनाड सारख्या प्रांतामध्ये अजून सुद्धा तुम्ही बघाल तर ते त्याला अतिशय महत्व देतात की तुमच्या शिक्षणाबरोबर एक कला तुमची हे पाहिजे हे कशासाठी याच दोन गोष्टी आहेत की तुम्ही जे फक्त रोजच्या जगण्यात आणि रोजच्या भाषेत आर्टिक्युलेट नाही करू शकत त्याची अभिव्यक्ती करू शकत नाही ती तुम्ही कलेतन करता आणि कला हे सौंदर्य दृष्टी आणि अभिव्यक्तीचा संगम आहे तिथे ती, ती तुम्ही समजा कलाकारांनाच आउटसोर्स केली फक्त हा आणि कलाकारांना म्हणण्यापेक्षा एका कमर्शियल स्पेस मध्ये आउटसोर्स केली की आर्ट गॅलरी तुम्हाला चित्र बघायचे फक्त आर्ट गॅलरी मध्ये जा पण तुम्ही आर्ट गॅलरी मध्ये कधी जाल तर तुमच्या रोजच्या आयुष्याचा तो भाग असेल तर तुम्ही प्रवृत्त व्हाल की हे जे मी करतोय याच्यात आणखीन चांगलं कोण करत आहे कला हा संवाद आहे आणि स्वतःशी पण संवाद येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एक समृद्ध आयुष्य जगण्याची एक गुरु किल्ली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपण आता इतकं बोलतो पण जे अभिव्यक्त करायचंय जे व्यक्त करायचंय ते आपण किती परिणामकारकरित्या करू शकतो ते किती नेमकेपणाने आपण सांगू शकतो आता तुम्ही मुद्दा मांडलात की ह्या सगळ्या ज्या आर्ट म्हणजे कला प्रकारांच्या वेगवेगळ्या भागीदारी घेतलेली ठिकाण आहेत जसं की आर्ट गॅलरी आहे नाटक नाटकांसाठी सभागृह आहेत नाट्यगृह आहेत तर तसंच याच्यात विद्रोह पण दिसून येतो म्हणजे आपण हे भारतात खूप नव्याने आलं ग्राफिटी आर्ट ज्याला आपण म्हणतो की भिंतींवरती मिलच्या भिंतींवरती कुठे वरती मग हे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे ना आणि हे जे ज्याला आपण सबॉल्टन आर्ट म्हणतो त्याची आपल्याकडे परंपरा आहे ती अक्च्युअली त्या त्या, त्या वेळच्या बंडखोरांनी ते, ते सुरू केलं आणि मग जे बंडखोरीत आलेलं आहे तेच हळूहळू प्रस्थापित होत जात मग त्याच्यावर त्या कोणीतरी आणखी बंडखोरी प्रश्न असा आहे की आ, ते त्या अभिव्यक्तीसाठी तुमच्याकडे जागा आहे का आणि तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी तुम्ही एक स्वतःची जागा करून ठेवली का म्हणजे मग आता आपल्याला आपल्या संस्कृतीच्या जा जवळ जा जायचं असेल सा संस्कृती आपली अप, मुळं मजबूत करायची असतील जर आपण बघायला गेलो तर आ, काय करता येईल म्हणजे जसं तुम्ही एक उदाहरण दिलं की तमिळनाडूमध्ये कले म्हणजे शिक्षणासोबत कलेला तितकंच महत्व देऊन की तुम्ही एखादी कला अंगीकृत करा ती जोपासा आणि त्यातनं तुम म्हणजे त्यात ती एक स्ट्रेस बस्टिंग ऍक्टिव्हिटी पण होऊन जाते ती एक कम्युनिकेशनल ऍक्टिव्हिटी जाते बरं त्यातनं इन्कमचा पण चान्स आहे ना म्हणजे दोन गोष्टी आहेत इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्रामध्ये आपण एक संज्ञा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि ही तुमची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुमच्या पर कॅपिटा इन्कम वर मोजलं जात त्याला एक प्रमाण आहे पण एकीकडे तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग समजा तुम्ही वाढवायचा जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या दुसरी एक संज्ञा की स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढते का ती सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण दहा वर्षानंतर तुमच्या असं लक्षात येतं की अरे आजूबाजूचा समाज हा किती बकाल झालेला आहे किंवा लक्षातही येणार नाही काही लोकांच्या ते लक्षात येत काही लोकांच्या लक्षात येत नाही पण हा जो बकाल झालेला समाज आहे याच कारण काय तर तुम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वर सतत विचार करता पण स्टँडर्ड ऑफ लाईफ वर तुम्ही करत नाही तर स्टँडर्ड ऑफ लाईफ वर सुद्धा विचार व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा सजग प्रयत्न केले पाहिजे आणि मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचा का म्हणजे त्याचा फायदा हाय की तुम्ही लाइफ आ, अप, लाइफ लाइफ पने। पने। आता स्टँडर्ड ऑफ लाईफ वर पण विचार करायला कर म्हणजे बहीण योजना तुम्हाला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवेल तुमचं पण मराठीला अभिजात दर्जा देणं हा तुमचा स्टँडर्ड ऑफ लाईफ सर आपण आता संवादाबद्दल बोलतोय म्हणजे अगदी बेसिक अगदी मूलभूत सुरुवातीकडे जर गेलं ती मराठी भाषेबद्दल बोलतोय जी आता तुमची आणि माझी मातृभाषा आहे मातृभाषा म्हणजे काय तर जन्म झाल्यावर एक तर आई बाबा दोघंही म्हणजे इन अ वे ते एक बॅटल सुरू असतं की मूल आपल्या आपत्त्याचा पहिला शब्द आई असावा का बाबा असावा आणि त्यातनं मग ती त्याला भाषा शिकवली जाते मग तो शिकतो आणि मोठाहून ती भाषा वापरायला लागतो मग त्यांचं एक्सपोजर वेगवेगळ्या भाषांशी होतं आणि असं होत असताना त्याला वेगवेगळ्या भाषा आजूबाजूला असतात पण आपल्या भाषेशी टिकून राहणं हे त्या संस्कारातून आलं पाहिजे हे कुठेतरी मराठीच्या बाबतीत झालं नाही हे बऱ्याच भारतीय भाषांच्या बाबतीत होत नाहीये आणि मी आता आ, काही काही ठिकाणी मी आता शिकवायला जातो किंवा वर्कशॉप्स घेतो आणि तेव्हा माझ्या असं लक्षात येतं कि ही आताची जी पिढी आहे ती अतिशय स्मार्ट होत चालली आहे जास्त कॉम्पिटंट होत चालली आहे कारण काय म्हणतो त्याला एक उत्क्रांती होत जाते तस ती सुधारणा होत जाणारच आहे हो mm. ना पटकन माझ्या मुलाला हे माझ्यापेक्षा काही गोष्टी जास्त अवगत होतात mm. आपोआप प्रश्न असा आहे की एक र, रडर पाहिजे तुमची दिशा ठरलेली पाहिजे आय मीन अ हरी टू रिच समवेअर बट आय डोंट नो वेर आयम गोइंग तर तुम्हाला स्पीड मिळाला पण त्या स्पीड इज नॉट एव्हरीथिंग डेस्टिनेशन मॅटर्स तुम्हाला कुठे जायचंय तुम्हाला आणि त्याच्यासाठी मुळ महत्वाची असतात आणि असं नाही आहे की बाबा हा काही एक नव्याने केलेला शोध आहे शिक्षण तज्ज्ञ बऱ्याचसे आता या एका गोष्टीवर एकमत झालेलं आहे की संस्कार तुमचं सुरुवातीचं शिक्षण हे मातृभाषेतन व्हावं तुम्ही जितका आकाशाकडे झेप घेता तितकं तुमची मुळं जमिनीत रुतलेली आहेत का नाही त्याच्यावर तुमचं हे स्टँडर्ड ऑफ लाईफ ठरणार आहे कारण बरेचसे जे आता जे मनाचे जे आजार आहेत मला असं वाटतं आणि हे काय म्हणतो मी पुन्हा एकदा मी काही एक्सपर्ट नाही याच्यातला एक माझं एक सामान्य माणूस म्हणून एक निरीक्षण आहे की हे सगळे आजार तुमच्या मुळांशी तुम्ही किती जोडले गेलेले आहात याच्यावर अवलंबून आणि मुळांशी जोडलं जाणं म्हणजे तिथेच राहणं नाही झाड उंच पण त्याची मुळं खोल रुतलेली आहेत झाडाला जी फुलं येतात ती नवता असते पण त्याची मुळ पण खोल रुतलेली आहेत हे पण खरंच असत ना त्याशिवाय ती, ती नवता पण येणार नाही तर एक है। त्या मुणे अप्ले, अप्ले थी ना कि हा एक अखंड प्रवाह आहे आणि त्यामुळे ह्या प्रवाहामध्ये हे आपल्या आपल्याला लक्षात येणार की हा प्रवाह आहे बऱ्याच काळापासून हा सुरू आहे अनेक लोक या प्रवाहात येऊन गेलेले आहेत आणि पुढेही येत जाणार आहे त्यामुळे आता गेल्या एक पंचवीस तीस वर्षामध्ये आपण किती वेळा हे वाक्य ऐकलेलं आहे की मला काहीतरी वेगळं करायचंय हो ना सगळ्यांनाच वेगळं करायचं बरोबर आहे तर नवीन लोक हे म्हणतातच हा खूप पूर्वी मला एकदा पोल देशपांडेंनी माझी काही गाणी ऐकून बोलावून घेतलं कौतुक करण्याचं तर त्यांनी एक कौतुक करणारा एक मोठा आपल्या घरातला असतो काळजीपूर्वक त्यांनी मला विचारलं की माझ्या काळजीने की तुला का असं वाटलं की मराठी कवितांना चाली द्याव्या तर तेव्हा मी हे एक टेम्पलेट असत ना तसं उत्तर दिलं की नाही मला काहीतरी वेगळं करायचं होतं तर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले तू चांगलं कर वेगळं आपोआप होईल आता हा एक ऐंशी वर्षाचा ज्यानी हे सांस्कृतिक जग अतिशय नुसतं जवळून बघितलेलं आणि अनुभवलेलंच नाहीये तर त्याला दिशा देणारा एक असा अध्वर्यू होत तर ते अत्यंत शहाणपणाचे शब्द होते असं मला वाटलं जे मला माझ्या आयुष्यात खूप लवकर ऐकायला मिळालं की तू चांगलं कर वेगळं आपोआप होईल कारण वेग वेगळं करणं म्हणजे डबक करणं वेगळं आहे पण त्याला प्रवाह नाही ते स्टॅगनेट होत त्या नदीच्या प्रवाहात राहून वेगळं करत हे चॅलेंजिंग पण आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला नवतेची ओढ पण पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या प्रवाहासाठी तुमच्या पूर्वसुरींचा एक आशीर्वाद पण पाहिजे कारण कला निर्मिती ही काही मेकॅनिकल नाही आहे शेवटी जसं एखादा फॅक्टरीमध्ये काम करणारा माणूस आहे तर तो रोज येऊन जर एक स्पेसिफिक एका भाग भाग मॅन्युफॅक्चर करत असेल तर तो, तो रोज त्याच मेजरमेंटचा त्याच धाटणीचा तोच भाग करणार पण कलाकार म्हणून कलेचं तेच आहे की एखादा माणूस समजा तू म्हणतोस तसं फॅक्टरीत काम करत असेल तर त्याच्या चांगल्या कामाची व्याख्या काय की काल मी जे केलं होतं ते तसच्या व्याख्या काय तर काल मी जे केलं होतं ते आज अजिबात आज न करण ती कला आहे तर त्यामुळे हा त्यामुळे ते वेगळे पण त्या अर्थाने आहेच तिकडे पण तुम्हाला की आता मी समजा वेगळं करायचं म्हंटल तरी मला आधी काय झालं हे माहिती ना। करेक्ट नाहीतर बरेच लोक तेच करण्यात मी काहीतरी वेगळं केलं असं धन्यता मला संगीतकारांच्या बाबतीत तो जरा धोका कमी असतो याच कारण त्यांना एक गुज कळलेलं असत कि बारा सूरत बाबा तुम्हाला सगळी मुशाफेरी या बारा सुरांमध्ये केली पाहिजे तुमचं हे बारा सुरांचं आहे याच्या पलीकडे काहीही नवीन होणार नाही तुम्ही कितीही परमेश्वराचे प्रिय असलात तरी तो काही तुम्हाला सांगणार नाहीये की बाळा सगळ्यांसाठी मी बारा सुर दिले तुझ्यासाठी एक तेरा देतो वा। असं काही आहे त्यामुळे याच्यात नवता आणणं आणि त्यामुळे प्रवाहाची किंमत करणं त्याची ठेवणं हेरॅक्लिटस म्हणतो यू कांट स्टेप इन द सेम रिव्हर ट्वाइस बरोबर आहे किंवा बुद्ध म्हणतो की ज्योत ही एक असली तरी ती हर क्षणी नवीन असते हे पण ती नवीन असते याच कारण त्याला एक पूर्वसुरी आहे ते मत जळणार मटेरियल आहे ना <laughs> आहे।, आहे ती वाजत असते ना ती हर क्षणी जळत असते तर म्हणजे हे काय की नवता आणि परंपरा या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत त्याच्यापासनं तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अनादर केला तर तुम्ही न नवे राहता न जुने राहता तुम्ही नवतेचा आदर केला तर तुम्ही एक एका काळात गोठता आणि तेही ही काही फार आरोग्यदायक गोदावरी सिनेमा सर पाहिला असेल तर त्यात खूप एक सुंदर एक्झाम्पल आहे ती लहान मुलगी बाबांना विचारते की परंपरा म्हणजे काय तर ते त्यांच्याकडे उत्तर नसतं पण नंतर त्यांना तिला कोणीतरी सांगतं की हे झेंडूचं फुल आता या गंगेत मी इथे सोडलं म्हणजे गोदावरीत नाशिक ते ते जी ती सिनेमा आहे तर ते इकडनं या घाटात तिकडनं त्या घाटात म्हणजे आजोबांकडनं बाबांकडे बाबांकडनं मुलाकडे असं प्रवाहित होणार आहे तसा तो प्रवाह आहे नवता आणि परंपरा कारण परंपरेचा आदर इट स्टॉप यू फ्रॉम रि इन्व्हेंटिंग व्हील ह आपल्या संस्कृतीत ऑल एक आधीपासून एक काय सामुदायिक शहाणपण कलेक्टिव्ह विजडम असं म्हणतो ते आहे ना तेच परत कशाला करायचं तुम्ही तो धागा घेऊन पुढे जाऊ शकता का पण मग असं कलेच्या क्षेत्रात असं म्हणतात सर की जर तुमचा घडा भरलाच नाही तर तो वाहणार कसा बरोबर बरोबर म्हणजे क्रिएशन ऑफ आर्ट रिक्वायर्स कन्झम्शन ऑफ आर्ट हंड्रेड टाइम्स हंड्रेड टाइम्स म्हणून तो तुमचा रोजचा भाग असला पाहिजे तुमच्या आयुष्यात अंगाई गाणाऱ्या आया नसण हे संस्कृतीसाठी घातक आहे बरोबर कारण तिकडनच पुढे तुम्ही एक कला म्हणून ती विकसित कर, करत पण चांगली अंगाई गाणारी आई पाहिजे ना तितपासना ते संस्कार सुरू होतात बरं गायली नाही तर किमान कुशावरती लावून वाजवली तरी हो पाहिजे ना गावीच माझ म्हणणं आहे की शंभर पैकी नव्वद लोकांना संगीताचा एक संगीताची जाण असतेच ज्याला आपण टोन डेफ म्हणतो असे फक्त दहा टक्के लोक असतात खर तर हे पुन्हा एक निरीक्षणच आहे पण वी ग्रो आउट ऑफ म्युझिक आपल्या शिक्षण पद्धतीमुळे त्याला महत्व कमी दिलेलं आहे तुम्ही आता सर शिक्षण पद्धतीबद्दल आपण बोलतो आपण सांस्कृतिक मुळांबद्दल बोललो कल्चरल रूट्स बद्दल बोललो आता बघा आपल्याला म्हणजे दहावी पर्यंत शिकवलं जातं इतिहासात शिकवलं जातं हे प्रत्येक मुलाच्या मनावर म्हणजे सांगितलं गेलेलं आहे की अठराशे एकोणीसशे साली एक कोणतरी माणूस आला लॉर्ड मेकॉले त्यांनी त्याचा सगळा अभ्यास केला त्यांनी तेव्हा सांगितलं की ह्यांना यांच्या संस्कृतीपासून तोडा तरच हे गुलामगिरीच्या चक्रात अडकतील हे शिकवलं जात पण त्याच्यानंतर त्याच्यातनं बोध घेऊन पुढे त्याच्याबद्दल काही होत नाही लॉर्ड मॅकॉले हे एक प्रतीक आहे तुमच्या समाजातलेच लोक सतत तुम्हाला सांगत असतात की तुम्ही संस्कृतीपासून तुम्ही स्वतःला कारण लोकांना ना, ना रूपकात्मक गोष्ट कळणं फार कठीण असत हे सगळं जे सोपं करणं आणि हे करण्याकडे त्याच कारण हे जेव्हा विल्यम जोन्स नावाचा एक म्युझिकॉलॉजिस्ट पहिल्यांदा त्यांनी भारतीय संगीताचा अभ्यास केला तर त्यांनी त्याची व्याख्या ड्रोन बेस बॅकवर्ड म्युझिक ऑफ द नेटिव्ह असं केलं कारण त्यांना तंबोरा जुळवण्याच कसब आणि महत्व आणि तो बरोबर आपल्या सुरात जुळवणं षडज आणि पंचम मेक एकमेकात मिसळणं ह्याच्यातलं विज्ञान कळलं नाही म्हणून त्यांना ते बॅकवर्ड वाटलं बर मॅकॉलेला मॅकॉले याच्यापेक्षा थोडा जास्त इंटेलिजंट असता तर तो म्हणाला असता की मी इंग्लंड मध्ये जाऊन यांची यांच्या संस्कृतीतले जे धागे दोर आहेत ते आमच्या संस्कृतीत विणायचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा मी प्रतीक म्हणून म्हणतोय मॅकॉले बरोबर कारण काय झालं आपल्याकडनं संस्कृतीपासनं लोकांचं तुटणं यासाठी झालं आणि ते प्रत्येक संस्कृतीचं होत नाही असं नाही आपली तरी खूप टिकलेली संस्कृती आहे जेव्हा तुम्ही कल्चर म्हणत जाता संस्कृती म्हणत जाता तेव्हा लोक जास्तीत जा, जास्त जास्त प्रगल्भ होतात ओके आता एक रेनसॉ रिफॉर्मेशन याचा जो काळ एक होता हा सुरुवातीला आणि मग त्याच्या नंतरचा जो काळ ज्याला मॉडर्न आपण म्हणतो तेव्हा पहिल्यांदा पाश्चात्य याच्यात रिअलिस्टिक पद्धतीची चित्र काढायची हेच ते उत्तम समजलं जायचं की जस जसं आहे तसं काढा जसं दिसतंय तसं काढा मग त्याच्यात ते ऑल्टरनेट पर्स्पेक्टिव्ह झाले ऑल्टरनेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह झाले ऑल्टरनेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह काय आले की नाही जे दिसतंय ते मी कशाला जे आहे ते आहेच ना मी तसच्या तसं कशाला काढू मला जे प्रतीत होत आहे ते मी काढतो आणि मग इम्प्रेशनिझम आलं क्युबिझम आलं पिकासो आला ऍबिझम आलं डाली आला जे जे दिसतंय ते नाही जे मला प्रतीत होत आहे ते मी आता काढतो आता हे तर आपल्याकडे पहिल्यापासून होत जेव्हा मीनाक्षी म्हणायचो आपण एखाद्या सुंदर डोळे असलेल्या स्त्रीला तेव्हा तिचं चित्र किंवा तिचं शिल्प काढताना खर चे मासे काढायचे त्या डोळ्यांच्या जागी तुम्हाला प्रतीत काय होतं हे इम्प्रेशन काय आहे मग तर प्रगल्भ जस जसं होत जात तस गोष्टी जास्त अ कॉम्प्लेक्स होत जात मग या सगळ्यात कॉम्प्लेक्स होत जातात मग जे सामान्य लोक असतात सुमार दर्जाचे लोक जे महत्वाच्या पोझिशन मध्ये जाऊन बसतात ते म्हणतात नाही 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 याला काय अर्थच नाहीये असं कधी असतं का उदाहरणार्थ पूर्वी चित्रपटात गाणी असायची जे लोक म्हणायचे नाही नाही असं कोणी गाणं म्हणतं का अरे असं कोणी गाणं म्हणत नाही तर चित्रपटातल्या नव्वद टक्के लोक असं कधी असतं का याच याच्यात येतील असं कधी कॅमेरा घेऊन कोणी जातं का कोणाच्या बेडरूम मध्ये नाही ना मग कॅमेरा तरी कशाला आहे मग पार्श्वसंगीत तरी आहे पार्श्वसंगीत वाचतं का कधी नाही ना आर्ट इज अ स्मॉलर लाय टू टेल अ बिगर ट्रुथ याचं तुम्हाला एक रूपकात्मक प्रतिकात्मक गोष्ट समजा तुमच्या एक सत्य कळलं तुम्हाला युवालनोआ हरारीच्या पुस्तकात आहे की अन इमॅजिन्ड ट्रुथ इज नॉट अ लाय अँड इमॅजिन म्हणजे कलेक्टिव्हली इमॅजिन ट्रुथ इज नॉट अलाय नॉट अलाय नाही तर लोकशाही ती काय कॉन्सेप्ट आहे असत्य स्तर आहे ते इट्स अन इमॅजिन ट्रुथ इट्स अन इमॅजिन ट्रुथ करेक्ट मग आता या सगळ्यामध्ये संस्कृतीच्या प्रवाहामध्ये सश्रद्ध असण्याचा न्यूनगंड कुठून तयार झाला म्हणजे त्याची काय मुळं आहेत कारण हे झालेलं आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसून येतं म्हणजे नाही सश्रद्ध असण मला माहिती नाही म्हणजे मी अनक्वॉलिफाईड आहे हे उत्तर देण्याकरता पण मी जे ऐकलंय आणि जे मला कळत माझ्या म्हणजे कामात राम सापडला वगैरे वगैरे आपण सगळं ऐकतो सगळं बुद्धीला एक, एक माझ्या जे कळतं ते मी सांग ओके आता हे प्रश्न मला पण पडायचे लहान माझे आजोबा अतिशय नंतर नंतरच्या काळात अध्यात्मिक वाचन करायचं जे सुरुवातीच्या काळात ते काही फार असं त्यांनी असेल असं नाही पण नंतर नंतर त्यांना तर मी म्हणायचो की असा कुठे असतो देव वगैरे आणि काय ध्यान करायचं देवाचं ध्यान करायचं म्हणजे ते मला तेव्हा सांगायचे तुला हेमा मालिनी आवडते का मग मी म्हणायचो हो ते म्हणते तू तिचं ध्यान कर इट्स वन अँड द सेम थिंग असं त्यांचं म्हणणं असायचं आपल्याकडे श्रद्धेच्या संकल्पना आहे ती पाश्चात्य श्रद्धेच्या संकल्पनेपेक्षा खूप वेगळी आहे आपल्याकडे नास्तिकाची संकल्पना ही एथिस्टच्या संकल्पनेपेक्षा खूप वेगळी आहे मी आस्तिक असेन पण तरीही मी एथिस्ट असेन कारण मी एक परमेश्वर जो सर्वसाक्षी सर्वज्ञ सर्वव्यापी आणि प्रेमळ म्हणजे ऑम्निशियंट ऑम्निप्रेझेंट पोटंट आणि बेनेवलंट असा मी मानत नाही मला मला नाही वाटत त्या अर्थाने मी काही सहश्रद्धा नाही पण मला श्रीरामाचं प्रतीक कळत आणि ते मला मान्य आहे मग मा मी एथिस्ट आहे का मी नास्तिक आहे का मी मैं मैं का त्यांचा देव मान्य नाही असं आहे नाही नाही त्यांचा देव मान्य नाही मान याचा प्रश्नच नाहीये आणि त्यांचा आणि आपलं काय आपण एकच आहोत की माणसच आहोत याच्यात तुमचे प्रत्येक तुमच्या संस्कृती बरोबर तुमचे ज्याला आर्किटेक्ट म्हणतात ते बदलत राहतात त्यामुळे श्रद्धा ही एक एका प्रकारच्या माणसाला अत्यंत गरजेची असते प्रत्येक माणसाला तुम्ही सांगाल की नाही 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 तुझी का श्रद्धा आहे असं काही नसतंच देव वगैरे असं काही नसतोच अरे हे तुम्हाला कळलेलंच प्रत्येक तुम्ही त्याच्या त्या माणसाचं जगणं जगता माणसाला एक त्याच्यातनं आधार आणि शक्ती मिळते आणि तो काहीतरी चांगलं काम करतो त्याच्या आधारे त्याच्या श्रद्धेवर घाला घालून काय काय तुम्ही मिळवता आणि काय तो सश्रद्ध नसण्याचा किंवा आता mm. मला माहिती नाही की मी सश्रद्धा आहे का मला नाही वाटत मी कारण मी स्केप्टिकच आहे मला सगळ्या गोष्टी मध्ये मला एक किंतू परंतु असतो mm. पण मग मग मी काय आहे कबीर ज्याला सुनोभाई साधो म्हणतो तो आहे मी mm. आणि भारतामध्ये साधकांची परंपरा आहे तर रजनीश यांचं एक फार चांगला आख्यान आहे कबीर ते म्हणतात की तीन तऱ्हेचे प्रश्न असतात ओके त्यातला एक असतो की ज्याचा काही फारसा फरक पडत नाही तुमच्या आमच्यावर म्हणजे लहान मुलांचे प्रश्न असतात आकाश निळ काय झाड हिरवी काय आता आकाश निळ का आहे हे विचारायच्या वेळी त्या मुलाला तुमच्या उत्तरात काहीही रस नसतो कारण तो, तो चालायची जशी ते मूल एक प्रॅक्टिस करतं तसं ते प्रश्न विचारायची प्रॅक्टिस करतात त्यामुळे तुम्ही आकाश निळ काय याचा खरोखर उत्तराचा विचार करेपर्यंत ते मूल विचारतं झाड हिरवी काय तुम्हाला पृथ्वी बोल काय तुम्हाला त्याला इंटरेस्टच नाहीये तुमच्या ते फक्त प्रॅक्टिस करते प्रश्न विचार तसे प्रश्न असतात मग दुसरा मी तुला विचारतो की उमंग कसं चाललंय तुझं आणि कुठे झालं तुझं शिक्षण आणि मग तू सांगतोस मला की रुईया कॉलेज मध्ये वगैरे झालं तर हा प्रश्न कसा आहे की मी तुला प्रश्न विचारतो मला त्याच्यात तुझ्या उत्तरात रस आहे पण त्याचा माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही मला रस आहे मला इंटरेस्ट आहे की तू काय सांगतोस आणि तुझं कुठे काय झालं तुझं कसं चाललंय याच्यात मला रस आहे पण माझ्या आयुष्यात त्यांनी फरक पडणार नाहीये पण तिसऱ्या प्रकारचा जो प्रश्न आहे की तुम्ही मरुभूमी आहात तुम्ही वाळवंटात आहात आणि तुम्ही कुणाला तरी विचारताय की पाणी कुठल्या दिशेला आहे या प्रश्नाच उत्तर तुमचं आयुष्य आणि मृत्यू याच्या मधली रेषा आहे हा साधकाचा सा प्रश्न आहे ओके ते टप्प्यावर कलाटणी मिळू शकते बर आता काही लोक जे जे मरुभूमीत उभे आहेत आणि त्यांना माहितीये की बाबा मला प्रश्न च उत्तर द्यायला पण कोणी नाहीये तर ते सश्रद्ध का नसतील ते म्हणतील मी एक विश्वास ठेवतो आणि मी जातो या डावीकडे आणि मिळेल पाणी पण तो स्वतःवर कशावर तरी ठेवलाच ना विश्वास विश्वास ठेवला आणि श्रद्धा ठेवली आणि त्या क्षणासाठी तो जगला ना, ना करेक्ट आणि त्याला चालायला उद्युक्त केला ना त्याच्या श्रद्धेने त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय वैयक्तिक आहे पण मग त्या सिनेमाच्या माध्यमातून माझा प्रश्न असा होता की हा न्यूनगंड जो कलेक्ट मेक आपण इथे कलेक्टिव आ, इफेक्ट ची गोष्ट करतोय की त्या तऱ्हेचे सिनेमे त्या तऱ्हेचे डायलॉग डिलिव्हरी किंवा त्या तऱ्हेचं लिखाण त्या तऱ्हेचं साहित्य असा या निर्माण झाल्यामुळे कदाचित लोकांना असं वाटू लागलं ला की अरे अरे मी देवधर्म करतो म्हणजे मी काहीतरी वेगळा आहे कारण त्याच्या मी तेच सांगतोय की त्याच्याकडे अतिशय वरवर उथळपणे पाहिल्यामुळे तुम्ही जेव्हा कृष्णाचं मोरपीस नाही मला कृष्ण फार आवडतो आणि मी मोरपिस माझ्या वहीत ठेवून दिलेलं आहे आणि मला असं वाटतं ना कृष्णच माझ्या बरोबर आहे ही झाली श्रद्धा बरोबर आहे तुमच्या मनावर अनेक गोष्टींचा वेगवेगळ्या तऱ्हेने परिणाम होत असतो त्या मोरपिसाच महत्व तुम्ही ओळखल तर तुम्हाला आणखीन गोष्टी त्याच्यात दिसू लाग दिसायला लागतात कि उदाहरणार्थ कृष्ण हा असा, की mm. सा असा देव की ज्याच्यामध्ये सगळे रंग होते तो सावळा का आहे तर पाणी उथळ असत तिथे क्लिअर असत ते जसं खोल जात तसं ते सावळ होत सगळ्यांना कळणारा असा कृष्ण नाहीये आणि त्यामुळे आपल्याकडे पुन्हा आता देव म्हणजे ऑमनिशियंट ऑमनी पोटंट आणि बेनेवलं असं अशी व्याख्या नाहीच आहे आपल्याकडे आता ह्या ह्या परंपरेतलं आर्किटाईप कळणं हा उथळपणा नाहीये पण तुम्ही नाही नाही देव नसतोच कारण तुमच्या मनात एक अब्राहमिक देव आहे पण तुम्ही लावता ते सगळं आपल्याकडच्या हिंदू परंपरांना तर मग मग म्हणते बरोबर नाहीये एक फार सुंदर झेन कथा आहे एक तो झेन गुरु हा पंथावर होता त्याच्या अनुयायांनी म्हटलं की आता कधीही गुरुजी जातील आणि काहीतरी आपल्याला काहीतरी तर त्यांच्याकडनं मिळालं पाहिजे इतकं काहीतरी एवढं त्यांचं शहाणपणे इतका विजडम आहे इतकं त्यांनी आयुष्यात त्यांनी ज्ञान संपादन केलेलं आहे तर काहीतरी एका वाक्यात आता आता काहीतरी गुरुमंत्र तर देऊ दे त्यांना तर ते सगळे शिष्य जो प्रमुख शिष्य म्हणतो थांबा मी विचारतो त्यांना काय गुरुमंत्र आहे तर त्यांचे डोळे असे मिटलेले असतात तो त्यांना उठवतो म्हणतो गुरुजी जायच्यात तुम्ही सांगा <laughs> की काय हे आयुष्य म्हणजे काय काय समजावं आम्ही तर गुरुजी म्हणतात नाही आयुष्य म्हणजे एक चहाचा कप आहे ते सगळे म्हणतात अनुयायी म्हणतात म्हणजे काय काहीतरी प्रचंड खोल सांगितलंय गुरुजींनी आपल्याला उत्तर लागत नाहीये आपलं आपली साधना कमी पडलेली आहे इथे आपली तपश्चर्या तपश्चर्या कमी पडलेली आहे काय असेल त्यांच्या म्हणण्यात काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे की आयुष्य हे चहाचा कप आहे मग थोड्या आणि परत त्यांचे डोळे मिटतात तर परत उठतात की आता प्राणज्योत मालवलेलीच आहे गुरुजींची तर ते परत उठवतात आणि म्हणतात की गुरुजी नीट सांगा तुम्ही काय तुमचं म्हणणं काय होतं म्हणजे आयुष्य चहाचा कप आहे असं कसं आयुष्य चहाचा कप असू शकतो तर गुरुजी म्हणतात बर आयुष्य हा चहाचा कप नाहीये असं म्हणून मरतात हे खरं शहाणपण कारण तुम्हाला तुमची उत्तरं तुम्हाला तुम्हाला शोधावीच लागतात त्याला पर्याय मग कोणाला श्रद्धा सापडते तसं कोणाला कुणा, एक शंका सापड कुंफू पांडा सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर त्यात पहिल्या भागामध्ये जेव्हा तो द सिक्रेट म्हणून ते शोधायला जातो की हे, हे स्क्रोल मी उघडल्याने मला असं काहीतरी प्राप्त होणार आहे आणि ज्यातून मी सर्व शक्तिशाली होणार आहे आणि तो स्क्रोल सगळं करून भांडण भांडण करून काय जे काय करून ते मिळवतो आणि उघडतो तर तो एक आरसा असतो म्हणजे फक्त कि आसा की असं ज्याला वाटत की वा, सिक्रेट आता काहीतरी एखादा स्पेल किंवा एखादा श्लोक असेल जो म्हटल्यावर मी हे होईल तर उघडतो आरसा असतो खरी ताकद तुमची तुम्हीच आहात हा आता हे प्रतीक आहे की नाही हे रूपकात्मक आहे ना अशीच अतिशय समृद्ध रूपक आपल्या परंपरेमध्ये आहेत अश्विनी कुमार हे रूपक आहे ताळमेळाचं इंद्र रूपक ने, ने, हे रूपक आहे आता तुम्ही नाही असे कसे विष्णूला चार हात असतील अरे विष्णू हे रूपक आहे आणि हे तथाकथित विज्ञानवादी लोक या रूपकांना खरं समजतात आणि मग त्याच्यावर वाद घालतात आणि म्हणतात नाही तुम्ही अंधश्रद्धाळू आहात अरे अंधश्रद्धाळू तर तुम्ही आहात विज्ञानाकडे सुद्धा डोळसपणे पाहिलं पाहिजे ना बरोबर आहे विज्ञान म्हणजे काय तर प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती तुमचं जेव्हा तुम्हाला एक जी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड गोष्ट कळत नाही ज्याला रूपक म्हणतात किंवा ज्याला मीम म्हणतात ती आणि ही रूपक वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळ्या वेग तऱ्हेने डेव्हलप होतात आणि त्याच्यात काही आ, काही ठिकाणी ते एकत्र पण येतात उदाहरणार्थ गोष्टींमध्ये येणार सापाचं रूप आणि आपल्या गरुडां गरुडे गरुडाच्या कथेमध्ये येणारं नागांचं रूप याच्यात साम्य आहे तर तुम्ही जेव्हा या वेगवेगळ्या वेग 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 संस्कृतींचा तुम्ही अभ्यास करता जो मी केलेला नाहीये मी वरवर वर जे जे ऐकलेलं आहे त्याच्यावर बोलतो पण इतका तर शहाणपणा माझ्यात आलेला आहे की हे चूक आहे हे बरोबर आहे हे नाहीये खरं शेवटी तुम्ही तुमच्या आयुष्याला पुढे नेण्याकरता एक वेगवेगळे आधारशिला पकडता तुम्ही आणि त्याच्यावर उभं करता तुमचं आयुष्य त्यामुळे आपल्याला असं दिसत की बऱ्याचदा प्रचंड एका याच्यात विश्वास असलेले किंवा अंधश्रद्धा असलेले लोक हे एकदम दुसऱ्या टोकाला जातात असं आपल्याला जे दिसतं ना तर ती प्रवृत्ती आहे त्यांची कशावर तरी प्रचंड विश्वास असायला पाहिजे आणि मंख नावाची एक सिरीज आहे नेटफ्लिक्सवर त्याच्यात एक पात्र आहे की ती एका एक पात्र आहे ज्याच्यात ती एका कुठल्या तरी कॅरेक्टरचे प्रचंड फॅन असते आणि त्या एपिसोडच्या शेवटी ती त्या मंकची फॅन होते जो तो डिटेक्टिव्ह आणि मग नाही तोच कसा सर्वस्व आहे आणि मग एका दुसऱ्या एपिसोडमध्ये तिचा त्याच्याबद्दल भ्रमनिरास होतो आणि ती वेगळ्याच माणसाच्या मागे लागते तिला कोणीतरी ती आधारशिला असण्याची गरज आहे हो ना तर असं लोकांचं वेगवेगळं तुम्ही त्याच्याकडे उथळपणे बघितलं नाहीत आणि त्याच्यातलं रूपकात्मक प्रतिकात्मक महत्व तुम्हाला कळलं आता परवाच मी कालच फेसबुक वर बघितलं कवयित्री शिवानी गोखले त्यांनी त्यांच्या कवितेच्या दोन ओळी त्यांच्या ह्याच्यावर टाकल्या होत्या आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की मी विजे सारखी स्वयंभू आहे आणि चांगली कवितेची ओळख होती त्याच्यावर तथाकथित विज्ञानवादी लोकांनी एक प्रचंड नाही नाही असं विज्ञानात असं नसतं आणि तसं नसतं एकत्र आल्याशिवाय अरे बाबांना तो रूपक ते रूपक आहे आणि असे कसे भंपकलो मग तुम्ही विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही या सुरेश भटांच्या कवितेच का काय करणार तुम्ही ते रूपक आहे ना त्या ठिकाणी त्या रूपकाचं त्या कॉन्टेक्स म्हणजे त्या संदर्भात काहीतरी महत्व आहे म्हणजे तर हे न बघणं हा अविज्ञानवादी दृष्टिकोन आहे असं माझं म्हणणं आहे सिलेक्टिव्ह क्रिएटिव्ह लिबर्टी हा अविज्ञानवादी दृष्टिकोन आहे नाही नुसतं ते नाही पण तुम्हाला त्या लिबर्टी म्हणजे तुम्ही जेव्हा लिबर्टी घेता त्या त्याला एक संदर्भ पाहिजे कॉन्टेक्स पाहिजे सिलेक्टिव्ह हा आता मी उदाहरणार्थ सांगते अमर अकबर अँथनी हा आपल्याला का आवडतो सिनेमा आपल्याला माहितीये काय लॉजिकल आहे काहीच नाही ना तर फॉर आता विज्ञानवादी लोक काय म्हणतील अरे नाही ना असं कस असं कधी होत का कि एका एकाच धर्माच्या माणसाने तीन धर्माची मुलं वाढवली तीन धर्माची मुलं वाढवली सोड एका तीन लोकांनी एकाच बाटलीतन एका बाईला रक्त पुरवलं आणि नेमकी ती त्यांची आई आहे असं कधी होत का असं कधी होतं का या गोष्टीला ऍक्च्युली कलेच स्थानच नाही पण अमर अकबर यांचा तरीही मनोरंजक तरीही करमणूक प्रधान तरीही आपल्याला चित्रपट का आवडतो कारण त्यांनी जे एक आर्टिस्टिक लिबर्टी घेतली आहे त्याचा तर्क त्यांनी अख्ख्या चित्रपटात जपलेला आहे आणि तो तर्क म्हणजे योगायोग आहे प्रत्येक गोष्ट त्या चित्रपटात योगायोगाने घडते कुठल्याही सीन मध्ये शेवटपर्यंत तो योगायोग आहेच तो योगायोगाचा धागा तो योगायोगाचा धागा इतका मनोरंजक आहे की तुम्हाला आश्चर्य आणि असं वाटतं की अरे हा बरोबर कसं हे त्यांनी घडवून आणलं पण आणि तो योगायोगाचा तर्क त्यांनी सोडलेला नाही अख्या याच्या आता हेच आहे ना की ह्याला जे कुठल्याही कलेमध्ये एक तत्व आहे की टेम्पररी सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ तुम्ही काही गोष्टी तुम्ही त्या अविश्वासाच्या याच्यातनं निलंबित करता की बरं ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ काय आहे की धूम चित्रपटामध्ये आमिर खान विलन आहे आपल्याला माहिती आहे ना तो आमिर खान विलन नाहीये त्याचं नाव आमिर खान आहे हे माहितीये आपल्याला सरफरोश मध्ये तो सोनाली बेंद्रे बरोबर रोमॅन्स करतो तेव्हा आपल्याला माहिती असत की हे खोट आहे पण त्या तीन तासांकरता आपण काय म्हणतो हा आमिर खान नाहीये हा तो कॅरेक्टर हा हा काय तो असिस्टंट कमिशनर राठोड आहे आणि ती त्याची गर्लफ्रेंड आहे हे आपण त्या तीन तासांसाठी ते आपल्यासाठी सत्य असतं सो टेम्पररी सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ आता मग तुम मग तुम्ही म्हणाल लोकांना हा हा काय विज्ञानवादी दृष्टिकोनच नाही तो तर आमिर खान आहे असं तुम्ही बघितलं तुमचं आयुष्य नरक होईल बरोबर आहे कारण तुम्हाला माणसामध्ये जस एक काय म्हणतो त्याला एक अनालिटिकल फॅकल्टी आहे तशीच एक कल्पनाशक्ती जी आहे इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी आहे आणि ती तुम्ही वापरलीच नाही तर शुष्क होऊन जाईल करणार तुम्ही करेक्ट नवीन घडल्याशिवाय ते विच्छेदनच होणार नाही एक्झॅक्टली तर त्यामुळे हे जे माझं म्हणणं आहे या सगळ्या तुझ्या एकूण मोठ्या ब्रॉडली त्या प्रश्नावर की तुम्ही जेव्हा रूपकांना प्रतिकात्मक गोष्टींना लिटरल ट्रान्सलेशन करायचं एक वेडेपणा करता तेव्हा मग तुमच्या मनात हा गाईल कसा मग इथे म्युझिक कसं वाजू शकू असे अतिशय उथळ प्रश्न येतात ते प्रतिकात्मक आहे तो गातो म्हणजे तोच गातो असं नाही आता काल आमच्याकडे मद्रास कॅफे या रेस्टॉरंटचे हे आले होते मालक आले होते तर त्यांनी सांगत होते मी वेगवेगळ्या वेग रेसिपी त्यांनी निर्माण केल्या काय okay. केल्या तर एक ते म्हणाले की आम्ही मुंबईत मिसळ खायचो एक दिवशी एका वर्षी दिवाळीत असं झालं की आम्ही आमची फरसाण मिक्सची पण फॅक्टरी आहे तर ते बनवायचो आणि फरसाण मिक्स एक वर्ष एक्सेस मध्ये राहिलं मग ते आम्ही सुरुवातीला घरी फरसाण मिक्स आणि सांबार असं करून त्यात कांदा लिंबू घालून थोडासा मसाला करून ते खाऊन बघितलं आणि मग त्याला मद्रास मिसळ नाव देऊन ते डिश म्हणून चालू केली तर त्यानंतर बऱ्याच लोकांनी ते एन्जॉय केलं काही लोक भांडायला आली की हे असं कसं तर तो ते म्हणाले की हे बघा आमच्याकडे असच म्हणून मी काय मिसळ म्हणत नाहीये मी, मी कुठे त्या संस्कृतीशी तडजोड किंवा असं काही केलं के के नाही हे माझं माझं नवीन वेगळं तयार केलेलं आहे तुम्हाला आवडत तर नसेल आवडत तर नका खाऊ करेक्ट तर हा तुझ्या त्या प्रवाहाच्या प्रश्नाला एकदम की आता तुम्ही काही अगदी नवीन करताय असं नाहीये पण तुम्ही काहीतरी गोष्टीला एक दिशा दिली वेगळी दिशा दिली आणि काळ ठरवत असतो की हे राहील का नाही मद्रास मिसळ त्यांच्यानंतर राहील का ना राही, ना ना नाही रा हे काळ ठरवेल लोकांना आवडली तर ती राहील लोकांना आवडली नाही तर ती नाही राहणार आणि या गोष्टीचा तुम्ही कोण आहात निर्णय घेणार हे की हे चांगलं आहे का वाईट आहे तुम्ही तुमच्या पुरता निर्णय घेऊ शकता बरोबर आहे काळाच्या ओघात आपलं जे टिकणार असतं ते टिकत आणि काळाची चाळणी जी असते ना ती सगळ्यात परिणामकारक चाळणी असते पण मग ती मराठीला कुठेही लागू नये यासाठी पुढे काय म्हणजे आता जसं नेटफ्लिक्सचं तुम्ही उदाहरण दिलं तर नेटफ्लिक्सवर बहुतांश वेळेला मराठी सबटायटल्स नसतात किंवा आपण सिनेमा या संस्कृतीमधला सिनेमा हे जर मीडियम म्हणून पाहिलं कम्युनिकेशन मीडियम म्हणून पाहिलं तर तुम्ही साऊथ इंडियन चित्रपट घ्या तमिळ चित्रपट घ्या तेलगू चित्रपट घ्या ते बनवतात ओरिजिनल त्यांच्या भाषेत पण डब भारतीय सर्व भाषांमध्ये करतात तसं मराठीच्या बाबतीत फार कमी घडतं त्याचं कारण असं आहे की मराठीत एकूण विचार करण्याची सवय आपण स्वतःला लावलेली नाही ज्ञान भाषा ही मराठी केलेली नाही पुन्हा याच कारण ह्या मी याच्याच कडे देईन की काही गोष्टी जेव्हा घडत असतात ना आपल्याकडे पिकत तिथे विकत नाही अशी एक हे नाही मराठी नुसतं मराठी सबटाईटल आता समजा म्हंटल ना की मराठी सबटाईटल्स करूया तर मराठीच लोक म्हणतील मराठी सबटाईटल करून काय उपयोग आहे मराठी चित्रपट आले पाहिजेत अरे मित्रांनो मराठी चित्रपट करणं ही वेगळी गोष्ट आहे मराठी सबटायटल्स करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्येक गोष्ट ही करून पाहिलाच पाहिजे समजा असं वाटलं कोणाला की मराठी सबटायटल्स असली पाहिजे ती करायला पाहिजे आणि लोक काहीतरी वेगळं काहीतरी उत्तम करण्याच्या नादात चांगलं पण करत नाहीत हा प्रॉब्लेम मी मराठी अभिमान गीत करत होतो ना तेव्हा बऱ्याच लोक मला विचारायचे नाही नाही पण एका का गाण्याने काय होणार करून बघितलंय का तुम्ही तुम्हाला माहिती नाही ना एक एका पत्रकाराने खूप जुन्या जुनी कॉमेंट आहे त्यांनी लिहिलं होतं नाही नाही हे काही टिकणार नाही म्हटलं बर माझ काम हे गाणं करून ते प्रवाहात सोडून देणं आहे तरंगण्याचं काम काळ करेल आणि काळ करेल कृती करेल हे टिकणार नाही टीका मी काही ज्योतिषी नाहीये मला माहिती नाही एका गाण्याने काय होईल अख्खा महाराष्ट्र ढवळून निघेल त्या क्षणी मला जे असं वाटलं की मी हे केलं पाहिजे याच्यासाठी ते मी करतो का आणि त्याच्यासाठी मला पूरक वातावरण तुम आपला समाज तयार करतो का नाही समाजाचं काम पूरक वातावरण तयार करणं आहे जे काय चालायचं न चालायचं टिकायचं न टिकायचं ते काम काळ करणार आहे म्हणजे आज मराठीत रॅप सुद्धा होतात आणि ते खूप छान चालतात पॉपकल्चर म्हणजे तुम्ही थांबवू नाही शकत आणि गरज तरी काय कारण ती कोणाची तरी अभिरुची आहे हे सतत अभिरुचीची स्पर्धा दुसऱ्याच अभिरुचीची करणं हा पण एक आजार जडलेला आहे अस्मिता जपण्याच्या अस्मिता जपण्याच्या हजे हजार वेगवेगळे मार्ग आहेत उदाहरणार्थ मराठी माणसं हिंदी चित्रपटात काम करतात hmm. मला हा सुद्धा मराठी अस्मिता जपण्याचाच एक मार्ग वाटतो कारण त्या निमित्ताने ते मराठी भाषा मराठी संस्कृती त्या याच्यात त्या एका ज्या लोकांचा संबंध येणार नसतो एरवी hmm. त्यांच्या पर्यंत पोहोचवतात पण hmm. त्याच्यात ना काही गोष्टी तयार होतात आता सिंघम अगेन हा चित्रपट तुम्ही बघितलात तर त्याच्यात इतक्या मराठी संज्ञा वापरलेल्या आहेत भाषा वापरलेली आहे या निमित्ताने काय होत सिंगम अगेन जगभरात वाज आहे थोडे थोडे शब्द त्याच्यात आपण त्याच्यात अगदी प्युरिटन झालो ना की नाही नाही हे काय खरं मराठी नाही हे याच्यात नेमाडेच पोचले पाहिजेत अरे नाही पोचणार नेमाडे पटकन त्याला तुम्ही एक जमीन तयार केली पाहिजे एक पर्यायी अभिरुची ही तयार तयार होते जेव्हा मला एकदा जब्बार पटेल फार चांगलं त्यांनी त्या त्यांनी आमची मुलाखत घेतली होती आम्ही जेव्हा नॉट ओनली मिसेस राऊत नावाचा चित्रपट केला होता त्याच्या नंतर झालेल्या गप्पा होतात तर ते म्हणाले की मी माझे सगळ्यात चांगले चित्रपट कधी केले ज्या काळात दादा कोंडके चित्रपट करत होते hmm. कारण लोक काय म्हणतात की शंभर लोक दादा कोंडक्यांचे चित्रपट बघतील मग त्यातले तीन म्हणतील की हे मला अपूर वाटतंय मला माझ्या अभिरुचीसाठी दुसरं काहीतरी पाहिजे पण तुमचा एक रेटा एक प्रवाह तयार असल्यामुळे तो एक पर्यायी व्यवस्था पण निर्माण होऊ शकते की त्याच्यात जब्बार पटेलांचे पण चित्रपट होतात मागे पण मी एकदा म्हटलं होत की विरुद्ध पोहायला सुद्धा तुम्हाला प्रवाह पाहिजे ना तर त्यामुळे हे जे पिकत तिथे विकत नाही हा जो प्रॉब्लेम होता तो ऍड्रेस करायला पाहिजे याच्याशी लिंक मग आजच्या आज दोन हजार चोवीस सुरू आहे तुम्ही एका मराठी मालिकेसाठी त्यांचं टायटल सॉंग दिलं होतं चार दिवस सासूचे हो। आणि खूप आयकॉनिक म्हणजे महाराष्ट्रभर गाजलेलं ती ट्यून हो। आणि ते सगळंच घराघरात महाराष्ट्राच्या पोचलेलं आहे आज ज्या मराठी सिरियल्स होतात त्या वेगवेगळ्या धाटणीच्या होतात हो। हो। वेगवेगळ्या बोली भाषांमध्ये होतात हो। हो। आणि बरच तिथे ही एक्सपेरिमेंटेशन सुरू आहे तर आजचे टायटल सॉन्ग इतकी लक्षात राहिली जात नाहीत का ती लक्षात ठेवायला स्कोप ठेवलेलं नाही स्कोप ठेवलेला नाही आज तितकेच चांगले टायटल सॉंग होतात लोक तितकेच हे बघ क्रिएटिव्हिटी काही थांबत नाही प्रत्येक काळामध्ये तितकेच सर्जनशील लोक असतातच तुम्ही नाही थांबवू हो शकत त्याला आता ते वेगवेगळे काय म्हणतो त्याला एक मंच शोधत राहतात आता तो कोणी सांगितलं की आज चांगलं टायटल सॉंग करा तर ते करतील चार दिवस असू त्याचा काळ असा होता की टायटल सॉंग पूर्ण लावायचे ते आता तुमचा लक्ष कालावधी म्हणजे अटेन्शन स्पॅन इतका कमी झालेला आहे की लोक टेलिव्हिजनचे जे निर्माते ते इन्सिक्युअर इतके आहेत कि ते म्हणतात नाही दोन मालिकांमध्ये टायटल सॉंगचा पण अवकाश नव्हतो <laughs> तर तुम्ही आता बघितलं असेल तर एक मालिका संपल्याबरोबर दुसऱ्या मालिकेचा सीनच सुरू करतात डायरेक्ट ब्रेकबिक काय ब्रेक नाही ब्रेक ना। ना। त्यामुळे ते टायटल सॉंगचं महत्व कमी झालं पण गाण्याचं महत्व त्याच्यामुळे कमी होत नाही आणि ती त्यांना त्यांची एक काय म्हणतो त्यांचं एक व्यावसायिक कंपल्शन असेल म्हणून आता आपण मराठी संस्कृती जपण्यासाठी काय, काय काय करता येईल ह्याच्याबद्दल बोलतोय काय काय याच्या आधी करण्यात आलेलं पण आहे बऱ्याच गोष्टी जे वृत्तवाहिनी किंवा टीव्हीवरच्या ज्या वाहिन्या आहेत त्यांच्यावरती रियालिटी शो म्हणजे आता रियालिटी शो हा प्रकार आपण बाहेर वेस्टर्न वर्ल्डमधनं घेतला असेलही पण तो त्याचं मराठीकरण करून मराठीत ते सादर होणं इज अ माइल्ड स्टोन इन अ रियालिटी शो पण हा पण तुझा प्रश्न काय सॉरी मग या रियालिटी शो निर्माण करणं त्यात मराठी गाणी होणं आणि ती लोकांपर्यंत तुम्ही शेवटी निर्माण झालेली कला ब्रिज म्हणून कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवता oh. तो तुमचा कसा अनुभव होता माझा चांगलाच अनुभव होता hmm. आ, मी सारे च्या तीन सीजनशी सी मी hmm. जवळून निगडीत होतो hmm. पहिलं स्वप्न ताऱ्यांचे काय सॉरी स्वप्न स्वरांचे युद्ध ताऱ्यांचे त्याच्यात मी मेंटॉर्स पैकी एक होतो तर प्रत्येक वेळी मी मला जे महत्वाचं तेव्हा माझ्या मनात खूप असं आलं की आपण याचा भाग व्हावा का सारे कम कारण तेव्हा मला असं वाटायचं की नाही परत ही जुनीच गाणी लावतायत माझं काय त्याच्यात मला काय मी पण मी म्हटलं की मला तेव्हा मी विचार असा केला होता की नाही एक मला मंच मिळतोय की समजा मला काहीतरी एक पर्यायी गोष्ट तिथे मांडता येत असेल तर ती मांडावी जी मी मांडायचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत मराठ म्हणजे जुनी गाणी प्रामुख्याने होत असत याच्यात तर एक का एपिसोडला मी मधुराणी प्रभुलकर म्हणजे मैत्रिणी आणि त्याच्यात मी तिचा मेंटॉर होतो तर तिला मी माझा अनरिलीज अनरेकॉर्डेड गाणं गाण्याची विनंती केली जी त्यांनी के केली आता माझ्या सुदैवाने त्या एपिसोडला सुधीर मोघे जज होते आणि सुधीर मोघेंनी ते उचलून धरलं ते म्हणाले की नाही ही नवीन गाणी गा, नवीन गाणं गायली ते मला आवडलं त्या गाण्याला त्या काळापुरत तिथे एक चांगला प्रतिसाद पण त्यामुळे मला मला त्या वेळी जे काय करायचं होतं ते मी केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जे मी इतर गोष्टींबद्दल म्हणतोय की काही गोष्टी त्या काळ काळ ठरवणार mm. त्यामुळे तुम्ही समजा त्याच्यात काही एक गोष्ट तुम्ही त्याच्यात ऍड करू शकलात सबट्रॅक्ट करू शकलात दिशा वेगळी देऊ शकलात तर आपण ते करावं त्यामुळे मला मग त्याच्या पुढची जी मला संधी मिळाली ती जे पहिलं लिटल चॅम्प्स होत mm. त्यांची निवड करणं mm. आणि त्याच्यात मला महाराष्ट्रातली अतिशय प्रतिभावंत ज्याच्या स्पर्श झालेली अनेक मुलं अशी मला ऐकायला मिळते त्याच्यातनं मग ही पाच रत्न पाच सहा रत्न शमिका भिडे पण त्याच्यात शेवटपर्यंत होती आता हे सगळे चांगली चांगली मुलं आणि त्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे मला आठवत आहे की नागपूरला आम्ही ऐकलं होतं आणि आ... ऐश्वर्या सहस्रबुद्धे नावाची मुलगी होती ती इतकं अप्रतिम घाईली त्या दिवशी आता तो तिचा दिवस होता ती आली होती त्या तीस मुलांमध्ये होती पण त्या दिवशी माझ्या डोळ्यातनं घळा घळा अश्रू पाहिले अजी सोनियाचा दिनू ती गायले मला अजून आठवतय किती वर्ष झाली आता तर तो प्रत्येक गोष्ट मी म्हणजे समाजाला काय उपयोग झाला असेल हे गोष्ट आला ही गोष्ट आलाही mm. मला माझ्या एकूण संगीतकार म्हणून ग्रोथ मध्ये त्याचा खूप एक त्याचा परिणाम झाला तसंच मग तिसरा परत जो दुसरं हे झालं लिटल चॅम्सचं सत्र त्याला पण मी निवड केली त्यावेळी मात्र मी झी सारेगमपच्या निर्मात्यांना सांगितलं की आता तुम्हाला काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे कारण टॅलेंट तुमच्याकडे येत राहील पण तुम्ही तीस तीस गाणी किती करणार तर ते तो जो ती गंगाजळी ती अटत जाणार ना तुम्हाला गंगाजळी भरण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर ते तर ते माझ्या लक्षात आलं तेव्हा आणि तेव्हापासनं माझ्या डोक्यात एक गोष्ट जी परत परत येत गेली की आपलं काम हे फक्त असं गाणं करणं आणि मनोरंजन आणि करमणूक एवढंच नाहीये ते एक सांस्कृतिक संपत्तीमध्ये वाढ करणं तसा मी एक काय म्हणतो कल्चरल कॅपिटलिस्ट आहे ऍडम स्मिथच वेल्थ ऑफ नेशन आपण की संपत्ती निर्माण करायला पाहिजे वेल्थ क्रिएशन हवं समाजासाठी तसंच सांस्कृतिक संपत्तीचा निर्माण पण हवा आणि त्याबद्दल आपण ऍस्पिरेशनल पण असलं पाहिजे असायलाच पाहिजे आणि ते नाही म्हणूनच मरगळ येते मराठी सिनेमाचा विचार करताना मराठी चित्रपटाचा विषय करा संगीताचा विषय करा बऱ्याच आता मला अनेक लोकांनी ते आमच्या विशेषतः आधीच्या पिढीतले लोक असं सांगायचे नाही नाही रे ते तुमचं ऑर्केस्ट्रा वगैरे ठीक आहे पेटी तबल्यावर जे गाणं होतं तेच खरं हा तर मला मला ते पटायचं सुद्धा तेव्हा हा आज सुद्धा मला असं वाटतं की सगळ्या शिवाय समजा मी माझं एखाद कॉम्पोजिशन किंवा माझी एखादी रचना ऐकवली तर ती फक्त त्या रचनेच्या जोरावर टिकली पाहिजे पण म्हणजे त्या पॅरेफेरने उपयोग नाही आणि ते एलियन आहे असं नाही त्याचा सुद्धा त्या गाण्यामध्ये आणि त्या गाण्याच्या अनुभूतीमध्ये फरक पडतो आता उदाहरणार्थ आपण म्हंटल कुसुमाग्रजांचं पृथ्वीचं प्रेमगीत तर ते सूर्य मालिकेच्या पटावर लिहिलेली कविता येते युगा चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती दा करू प्रीतीची याचना असं सूर्य मालिकेच्या पटावर लिहिलेली कविता याच मी गाणं करतो जेव्हा तेव्हा मी ते काप करू फक्त पेटी तबल्यावर त्याला का असं संकुचित करावं परस्पेक्टिव्ह मी त्याला देऊ मला समजा तो मोठा परस्पेक्टिव्ह पाहिजे असेल तर आपण भारतीय संगीताला म्युझिक ऑफ द अर्थ म्हणतो आणि पाश्चात्य संगीताला म्युझिक ऑफ द स्काईज म्हणतो कारण ते तिकडे बघ तर मी ठरवलं की हेच गीत मी दीडशे फिरंग म्युझिशियन्स बरोबर करायला पाहिजे सिम्फनी सिम्फनिक करायला पाहिजे अजून नाही झालंय ते स्वप्न पण होईल लवकरच मी आता तो प्रकल्प करायला घेतलेला आहे तर हे अपिरेशन आलंय इंटरनेटची खिडकी उघडली ना तेव्हा आपण काय विचार करतो खूप गोष्टी आत आल्या बरोबर बाहेर नाही बाहेर जायला पण ही संधी आहे याचा आपण विचार नाही का माझं म्हणणं आहे महाराष्ट्र धर्म वाढवा हे जो पहिल्या पहिल्या प्रश्नाला तुझं जे उत्तर दिलं हे ते आता वाढवावं इथे भाषेचा सर विचार आ, करत असताना आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येऊया भाषा ही रोजच्या जीवनात वापरत असताना आपण नकळत कळत काही संस्कार आपल्यावर आणि इतरांवर करत असतो म्हणजे मराठी माणूस उद्यमी का नाही किंवा उद्यमशील का नाही याच जर थोडी कारण मिमां करायची झाली ती तुम्हीच म्हणजे काय सांगितली ती मी पुन्हा मी तुम्हाला सांगतो मी उलगडून तुम्ही सांगावेत की आपण म्हणतो की काय उद्योगधंदे चालवलेत किंवा काय धंदा चालवलाय काय बाजार मांडलाय या मध्ये म्हणायचं की ऑन्टरप्रन्युअरशिप वगैरे एकदम हायफाय कोटरप्रिप म्हटल्यावर भारी वाटत उद्योगी म्हटल्यावर काय हा फार नकोस वाटतं आपल्याकडे उद्योगाशी संबंधात आंतरप्रेन्युअरशिपशी संबंधात ज्या ज्या संज्ञा आहेत त्याला नकारात्मक छटा आपण वापरण्यात दिलेली आहे आणि त्यामुळे ज्या शब्दांबद्दलच तुमच्या मनात एक नकारात्मक छटा तयार होते त्या दिशेला तुम्ही जाल कशाला हा कसला बाजार मांडलाय हा काय उद्योग चालवलाय हे कसले धंदे तुमचे ही काय नफेखोरी हो आहे असं म्हटल्यावर तुम्ही धंद्याच्या वाटेला जालच का त्याला निगेटिव्ह कोनोटेशन असल्यावर तुम्ही ज्या शब्दांच्या बाबतीत तुम्हाला नको हा भाषेचा खूप खोलवर होणारा परिणाम आहे तुमच्यावर पण तुम्हाला समजा म्हटलं की नाही अतिशय बंडखोर माणूस तर ऍक्टिव्हिस्ट खोऱ्याने पडलेले दिसतात अरे बंड तुम्ही म्हणजे इतके बंडखोर येतात समाजात की आ, ते बंडखोरीचीच व्यवस्था झालेली म्हणजे उद्या तुम्ही मी सिग्नल पाळला नाही म्हणून मी बंडखोर असंही म्हणाल ते तेच होतं की वेन इट बिकम्स अ नॉर्म तर इट डझंट रिमेन दॅट थिंग ऍट ऑल तर त्यामुळे आपण कुठल्या संज्ञांना करन्सी मिळवून देतो आपण कुठल्या संज्ञांना महत्व देतो आपण त्याचा उपयोग कसा करतो म्हणजे मग आता सर लहान मुलांमध्ये आपण आता जे बोलतोय की आपल्याला आलेला डेटा हा फिल्टर करता आला पाहिजे इन्फॉर्मेशन आणि विजडमच्या दृष्टिकोनातून तर हे फिल्टर मुळात निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे लहानपणापासून आता काय आहे माहितीचा तोटा नाही पूर्वी माहिती कशी मिळवणं कशी मिळवणार या याचेच मार्ग फार कमी होते त्यामुळे ज्यांच्याकडे या माहितीची मोनोपोली होती ते त्या काळातले इंटेलेक्च्युअल समजत होते स्वतःला आणि इतर पण लोक समजायचे जेव्हा ही माहिती सगळ्यांना उपलब्ध झाली तेव्हा फक्त माहितीवर जगणारे आणि फक्त माहिती आमच्याकडे आहे म्हणून आम्ही बुद्धिजीवी आहोत असं मिरवणाऱ्या लोकांची झिरली ते उघडे पडले कारण आता माहिती नुसती महत्वाची नाहीये तुम्ही त्या माहितीवर कशी प्रक्रिया करता आणि त्याच ज्ञान कसं करता तयार हाऊ इज इन्फॉर्मेशन टर्न इन टू नॉलेज याला करन्सी आली आणि मग तुम्ही ते ज्ञान ते मुरवट ठेवल्यानंतर त्याच्यावर चिंतन झाल्यानंतर त्याचं शहाणपण जे होतं ना ते समाजाला कसं जगवतं त्याच्याकडं आता त्यामुळे माझं त्यामुळे मला तंत्रज्ञान हे मला फार म्हणूनच हेच कारण आहे की आपण आज इथे बसलोय आणि पॉडकास्ट ही प्रोडक्ट किंवा हे सुरू आहे तुला एक गंमत सांग एक शब्द आहे डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन नाही आपल्याकडे डॉक्युमेंटेशन अगदी खरे डॉक्युमेंटेशन होत नाही झालं नाही चुकीचीच गोष्ट आहे मी तुला तो सम्यक विचार कसा करावा हा तर त्याच्याबद्दल सांग की डॉक्युमेंटेशन होणं बरोबरच आहे पण जेव्हा आपण म्हणायला डॉक्युमेंटेशन होत नाही डॉक्युमेंटेशन होत नाही तेव्हा आपण आपली परंपरा विसरायला लागलो जी मौखिक आहे त्या मौखिक परंपरेचे सुद्धा काही गुणधर्म आहेत काही विशेषता आहेत काही फायदे आहेत हा आज पूर्ण वर्तुळ पूर्ण झालेलं आहे आणि आपण या पॉडकास्टच्या रूपाने पुन्हा एकदा मौखिक परंपरेवर आलो आपल्याकडे वेलरेड या संज्ञेचा कुठल्याही भारतीय भाषेत अनुवाद नाहीये बहुश्रुत असं म्हणतो आपण चांगलं ऐकलेला का तर आपण जी माहितीवर प्रक्रिया म्हणत होतो ना ती कधी होते ते, ते तुमच्या स्मृतीत जिवंत असेल तर नाहीतर तुम्ही डॉगमॅटिक होता कारण तुम्ही लिहून हो ठेवलेलं आहे नाही नाही लिहिलेलं ना हेच खरं असणार नाही लिहिलेलं आहे ना अरे लिहिलेलं आहे पण म्हणजे ते खरं आहे असं तुमचा विचारच होत नाही काळ बदलत राहतो क्षणांची साखळी अव्याहतपणे पुढे सरकत राहते पण लिहिलेलं एक गोठून जात काळात mm. ते त्या काळातलं सत्य असू शकतं पण ते आजचं सत्य असेलच असं नाही महाभारतात लिहिलेलं आहे की प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी वेगवेगळी अं वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपात भासतात mm. युग बदलत आणि ते खरंय ना खर शंभर वर्षांपूर्वी पेरेंटिंगची जी mm. संकल्पना होती ती आजच्या पेरेंटिंग पेक्षा खूप वेगळी आहे mm. mm. कारण तेव्हा तुम्हाला वेगळ्याच गोष्टी महत्वाच्या mm. वाटत होत्या आज वेगळ्या वाटतात त्यामुळे हे आज तू म्हणतो जसं आपण पॉडकास्ट करतो तर मौखिक परंपरा तुम्हाला स्मृतीमध्ये गोष्टी साठवून त्याच्यावर सतत प्रक्रिया करण्याची एक संधी उपलब्ध करून देते, देते।, देते। त्यामुळे मला गुटनबर्ग नंतर नंतरची सगळ्यात महत्वाची जी क्रांती आहे ती ही युट्यूब आणि पॉडकास्टिंग ही वाटते सर युट्यूब वरती तुम्ही सुद्धा खूप म्हणजे असता आणि अभिव्यक्त होत असता अनेक प्रकारे म्हणजे तुमचा अन डायरी नावाचा एक प्रकल्प आहे जिथे तुम्ही दिवसातले तुम्ही जो जेव्हा परत व्लॉग चा काही सुतोवाच नव्हता तेव्हापासून तुम्ही ते करताय इट इज इन अ वे ऑफ ब्लॉग इट इज करेक्ट आ, आज त्याचा फॉर्म बदललाय लोक दिवसभरात काय काय केलं ते दृश्य माध्यमातून सांगतात तुम्ही शब्द माध्यमातून समोर नरेट करून सांगता त्याच्यानंतर रेअर विंडो म्हणून एक आहे की म्हणजे रेअर विंडोचा अर्थ काय तर गाडी चालवत असताना मागचं दाखवणारी काच तर मग झालेली गाणी एक गीतकार संगीतकार त्यानंतर कौशल कट्टा आहे नंतर श्रवण संस्कृतीबद्दल तुम्ही म्हणला आताही तुम्ही श्रवण संस्कृतीबद्दल बोला मी जो फिल्टरचा प्रश्न विचारला तो त्या दृष्टीने होता की हे लिस्निंग कल्चर डेव्हलप करण्यासाठी काय, काय काय करता येईल आज म्हणजे आज पेरेंट्सना शिक्षकांना की ज्या लोकांवरती पुढील पिढी घडवण्याचं दायित्व आहे जबाबदारी आहे अशा लोकांनी ही जबाबदारी मराठीची जर घेतली तर ती यशस्वीरित्या पुढे जाऊ शकणार करत राहणं ही एकच गोष्ट आहे अंडायरीसाठी चांगला विषय दिला असतो मला हम्म म्हणजे सर मी सुदैवानी लहानपणापासून थोडं घरात पुस्तक असल्यामुळे वाचन असल्यामुळे काय काय गोष्टी माहिती होत्या उपजत आता सातवीत असताना आमचं मराठीचं शिक्षक आम्हाला कविता शिकवतात आणि कवयत्री विंदा करंदीकर ह्याच्यात असं म्हणतात की अशी वाक्या सुरुवात करत मी उठून <laughs> <उमारा वो> सर काय करतात तर ती इतकी भीषण परिस्थिती आहे होती आता ती कुठेतरी बदलत बदलावी हा आपला प्रयत्न नाही भीषण परिस्थिती ना उमंग कायमच असते काही लोक असे असं असणारच आता प्रश्न असा आहे की एक तुम्ही उपलब्ध किती करून देता तुला ते तुझ्या घरात असल्यामुळे ते उपलब्ध होत काही लोक प्रतिकूल परिस्थितीमधन सुद्धा ते उपलब्ध करून घेतात ओके okay. मला नरेंद्र जाधवांचं नेहमी ते उदाहरण आठवत काहीच नव्हतं घरामध्ये आणि तरीही त्यांच्या वडिलांची व्हिजन होती की नाही नाही हे असलं पाहिजे हे असलं पाहिजे आता ही व्हिजन ही उपलब्ध होती त्यांना त्यांच्या वडिलांची तस प्रत्येकाला आपल्याकडे ते प्रिव्हिलेज नसत आता एक चांगली गोष्ट आहे की त्यांचे वडील असे विजनरी असल्यामुळे आता नरेंद्र जाधवांची जी पुढची पिढी आहे त्यांना हे प्रिव्हिलेज मिळालं की त्यांच्या घरात ती पुस्तक असतील माझ्या घरात होती तुझ्या घरात होती आपण त्या मनाने प्रिव्हिलेज एका याच्यातनं झालो काही लोक ना तुम्हाला तुमच्या प्रिव्हिलेजची लाज वाटावी असा सांगतात तर <coughs> उलट आहे त्याच्याबद्दल उलट तुम्ही प्रिव्हिलेज आहात ही चांगली गोष्ट आहे आणि तुमची तुमचं ऍस्पिरेशन असलं पाहिजे की तुमची पुढची पिढी प्रिव्हिलेज असली पाहिजे आणि फक्त आपली नाही जे आता प्रिव्हिलेज नाहीये त्यांची पुढची पिढी सुद्धा प्रिव्हिलेजडच असली पाहिजे तर त्यांना हे ही साखळी पुढे नेता येईल तो जो भीषण प्रकार आहे तो कमी कमी कमी, कमी होऊ शकतो तो आपण घालवू नाही शकतो पण मग आपलं काम काय आहे तर उपलब्ध करून देणं माझा मुलगा मराठी वाचेल का नाही मराठी ऐकेल का नाही ह्या अनेक गोष्टींवर मी त्याच्यावर काही मी हे म्हणजे मी त्याच्यावर काही कंपल्शन नाही करू शकत पण मी त्याला उपलब्ध करून देऊ शकू शकत तेच होत नाही आज तू विकिपीडियावर बघितलंस मराठी प्रायोगिक रंगभूमीवरच्या अनेक लोकांबद्दल माहितीच नाही जी पाहिजे जी मराठी विश्वकोशावर आहे पण तो मराठी विश्वकोश लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाही तो ते पोचवा ते पोचवणं आपलं काम आहे आता हे मी काही काही गोष्टी करतो समजा मला एखादी माहिती कळली ना तर मी विकिपीडियावर तेवढी माहिती टाकतो किंवा बदलतो माझ्या काय म्हणतो त्या कुवतीप्रमाणे मी हे करत राहतो पण असं प्रत्येकाने समजा केलं आणि गोष्टी उपलब्ध करून दिल्या आपल्या पुढच्या पिढ्यांना तर तुमचा विश्वास पाहिजे की तुमची पुढची पिढी मुळांपर्यंत कधीतरी उर्मी होते हे बघ मी हे का म्हणतोय मी हे स्वानुभव मी इंग्रजी माध्यमात शिकलेलो आहे मी काही मराठी माध्यमात शिकलेलो नाही मला असं वाटू शकत कुठल्या तरी क्षणी की नाही बाबा माझी मातृभाषा काय आहे हे मला बघायला पाहिजे आणि मी ते बघतो कारण मला ते उपलब्ध होत माझ्या आई वडिलांमुळे माझ्या आजूबाजूच्या समाजामुळे आता या शाळेमुळे तर माझं काम आहे की हे आता वाढवावं वा आणि पुढच्या पिढीला जितकं मला उपलब्ध होत त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी उपलब्ध करून द्याव्या म्हणजे त्यांना जेव्हा ती उर्मी वाटेल कारण ही शेवटी आत्म येण्याची गोष्ट आहे मी कोणाला सांगू शकत नाही कंपल्सरी तुम्ही मराठी बोला पण हे उपलब्ध आहे बाबा उपलब्ध आहे लोक चांगलं उपलब्ध असेल तर येणार हा विश्वास ही श्रद्धा ही तुमच्यात असलीच पाहिजे शेवटचा प्रश्न सर की आता हे उपलब्ध करण्याचं माध्यम म्हणून काय माझ्या डोळ्यासमोर येतं तर ते आहे सिव्हिल सोसायटीज म्हणजे आता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयासारखी एखादी चळवळ असेल तर ती आहे तर ती लायब्ररी ते संग्रहालय पण रूढार्थांनी ती लायब्ररी जरी असली तरी ती एक चळवळ आहे की मराठी वाचली गेली पाहिजे रुजली पाहिजे पोचली पाहिजे तशीच मुंबई मराठी साहित्य संघ आहे तशीच नॉलेज या बेसवर आलेली एशियाटिक सोसायटी ही संघ तर अशा सगळ्या सिव्हिल सोसायटीजचाही याच्यामध्ये वाटा असला पाहिजे रोल असला पाहिजे सिव्हिल सोसायटीमध्ये असतं कोण तर ही सगळी सोकॉल्ड आपण बुद्धिजीवी माणसं म्हणतो ती येऊन कार्यरत असतात मग त्यांनी पण पुढाकार घेऊन ते करणं तेवढं ते गरजेचं आहे हा आता तू काही काही वर्षांपूर्वीपर्यंत मी आता तू हे जे ग्रंथालयांच्या बाबतीत म्हणालास एक काळ कलकत्त्यात असा होता की तिकडच्या कॉफी शॉप्स मध्ये बसून चर्चा झडायच्या त्याच्यातनच क्रांतिकारक जन्माला आले त्याच्यातनच मोठे विचारवंत जन्माला आले आपल्याकडे शिवाजी पार्कचा कट्टा होता जिथे लोक भेटायचे जिथे अनेक चळवळी या कट्ट्यांपासून सुरू झालेल्या आहेत नाक्यांपासून सुरू झालेल्या तशा चळवळी तशा गोष्टी मी मी कॉलेजमध्ये असताना आविष्काराची चळवळ होती त्याच्या अगोदर छबिलदास ची चळवळ होती आता पृथ्वी मध्ये तुम्ही बघता की तुम्ही लोकांना भेटायला एक अतिशय एक काय म्हणतो त्याला एक जिवंत अशी जागा उपलब्ध करून द्या लोकांना येऊ दे तिथे बोलू दे चर्चा करू दे त्याच्यात लोक चळवळी करतात आणि संस्थांमध्ये समजा तुम्ही लोकांना येऊ दिलं नाहीत त्यांना बंदी केली किंवा एका अर्थाने त्यांना एनकरेज केलं नाही की या त्यांच्यासाठी महाग केलं ऍक्सेस बंद केला तर मग या चळवळी होत नाही लोक लोकांना भेटत नाहीत ही आपल्या काळातली सगळ्यात मोठी अडचण आहे आपल्याकडे मला चळवळी तर... होत नाहीत विशिष्ट फक्त विचारांनी लोकांच्या वळवळी वाड़ होतात <laughs> हो आता हे बघ एकाच बाजूच्या चळवळीच्या लोकांना दुसऱ्या बाजूची वळवळच वाटणार हे खरं पण एक सुदृढ समाज असतो तिथे प्रत्येक प्रकारच्या माणसाला एक जागा असायला पाहिजे तर तो सुदृढ समाज।, समाज ना त्यामुळे मी मध्यंतरी भी म्हटलं की ती तांबडी चांबडी हे गाणं मला आवडलं आता मी ते गा गाणं करीन असं नाहीये कारण तो माझा लिवड एक्सपिरियन्स नाही आहे ओके आणि कदाचित मला मा, एक एका सांस्कृतिक महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाने त्याच्या वर्गात सांगितलं कौशलचं सा संगीत तर काय बांबणी आहे अरे खरं तर ते नाहीये कारण माझ्यावर तसे ब्राह्मणी संस्कार संगीताच्या बाबतीत नाही झाले झाले ते जास्त गझल कव्वाली याचे झाले होते संस्कार पण माझं म्हणणं असं आहे की ब्राह्मणी संगीत असेल किंवा तांबडी सांबडी सारखं सबॉल्टन संगीत असेल ते सुदृढ गोष्ट हि आहे की त्या त्याच्यातल्या लोकांना ते ते अभिव्यक्त करण्याची एक त्याचे मंच उपलब्ध आहेत त्याचा एक ऑडियन्स आहे आणि या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत ना याच्यात वाईट काय सारखा पण एक क्वालिटेटिवली जज करण्याची घाई काय आपल्याला म्हणूनच मी म्हणतो की हे जे जजमेंटचं काम आहे ते तुम्ही काळावर सोडून द्या, द्या। की काय सांग तुम्हाला काहीतरी काहीतरी एक गोष्ट असतेच ना की ज्या माणसाला ती ती अभिव्यक्त करण्याची गरज पडते किंवा आता गुलाबी साडीसारखं लोक काय करतात सक्सेस रिपीट करायला जातात ते करणं कलाकारासाठी घातक असत म्हणजे तो सोशल मीडियाचा तसं बघायला गेलं तर फॉर्म्युला आहे की जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर अभ्यास करा काय चालतंय ते अरे सोशल मीडिया नाही हे सोशल मीडियाच्या अगोदरपासून आहे ओके ट्राय की ट्राय टू रिपीट द फॉर्म्युला आता हा ते करू शकतात लोक पण ती कलाकारी नाही आहे तुम्ही सतत तुमच्या अनुभवाच्या कक्षेत तुम्ही जेव्हा हे बघ काय म्हणतो त्याला की कलाकारांना कायम समजात म्हणजे कुठलाही चांगला कलाकार उत्तम कलाकार फार काळ सुखासीन बसू शकत नाही असू शकत नाही त्याला तो त्याचा खड्डा शोधून तरी काढतो नाही तर खंडतो त्याच त्या खड्ड्यात पडायला आणि हे लोक सगळे त्या त्या मग मी समजा एका प्रकारचं जगत असेल तर त्या त्या ठिकाणचे काय खड्डे आहेत त्याच्यात मी पडून बघतो आणि मग त्याच्यातनं सृजन नवीन तयार निर्माण होतो तसच आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या तर या सगळ्या लोकांना आपापले मंच मिळत आहेत का नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सगळी माणसं आहोत आणि आपण एकमेकांच्या विरुद्ध ठाकलेले नाही आहोत आणि ती समजा भावना आपण अंगी बांधली mm. तर आपल्याला लक्षात येतं की बाबा हे काही इतकं हे नाही प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा तुम्ही एकमेकांच्या जागेवर कुरघोडी करायचा प्रयत्न करता mm. नाही आणि मला बऱ्याच लोकांनी सांगितलं मध्यंतरी ट्विटरवर सुद्धा की नाही क्लासिकल वगैरे ना जो तुमचं उच्च भ्रू आहे mm. अरे चुकीच आहे बाबा हे ज्या ज्या लोकांनी ऍक्च्युअली शास्त्रीय संगीत पुढे नेलं ते अजिबातच उच्च भ्रू नव्हते mm. त्यांनी अतिशय mm. पोटाला चिमटा काढून सामाजिक अवहेलना सहन करून त्या प्रकारचं संगीत पुढे नेलेलं आहे हे एक कुठल्या एका राजघरण्यात काही नाही नाहीच होत राजघराण्यात जन्मलेला माणूस सुद्धा स्वतःचा खड्डा खणून घेतो आणि तो ते आलाप नावाचा फार सुंदर चित्रपट आहे ऋषिकेश मुखर्जीचा याच विषयावर हो येतो जमीनदाराचा मुलगा सुद्धा कसा विपन्न अवस्थेला जातो कारण कला त्याला महत्वाची वाटते त्यामुळे तू म्हणतोस तसं वी आर ऑल इन दिस टुगेदर <laughs> आणि हे प्रत्येक याला एक आपापला मंच मिळाला तर हे फार खुलेल आणि तुमची एकमेकांमध्ये देवाण घ्यावा yeah. तुम्ही सुरुवातीला जो मुद्दा yeah. सांगितला की ती चौकट आहे त्या चौकटीला दरवाजा नाही आहे त्या चौकटीला तोरण आहे तर यु आर वेलकम टू कम इन यु आर वेलकम टू कम इन अँड यु आर वेलकम टू गो आउट ऑल्सो बस आपण एकमेकांना भेटत राहायला हवं तुम्हाला वरवर विरोधी विचार वाटले तरी संवादाच, संवादाचे पूल जाळू नयेत ते कायम सुरू ठेवावे नक्कीच जर तुम्ही मग अशी तांबडी चांबडी बद्दल बोललात तर ज्या त्या निर्मितीमध्ये ज्याचा हात आहे क्रेटेक्स तो पण या शोवर येऊन गेलेला आणि त्याच्याबरोबर लाईव्ह त्यांनी आम्हाला मराठी गाण्याला डीजे कन्सोलची चाल आणि ते कसं काय प्रोसेस असते ती सगळी करून पण दाखवली होती अच्छा तर खूप छान वाटलं सर, सर तुमच्याशी गप्पा मारून आपण म्हणजे असं वाटलंय कन्याकुमारीला बसलो ट्रेनमध्ये आणि आता काश्मीरच्या उतरलोय इतक्या विविध विषयांवरती म्हणजे मुळत संस्कृती आणि भाषा याला धरून आपण वेगवेगळ्या वेग उदाहरणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आलात आम्हाला मलाही मजा आली धन्यवाद आणि हा एपिसोड देखील हा पॉडकास्ट देखील कुठेतरी मराठी संस्कृती पुढे नेण्यात कार्य करेल अशी आशा मी इथे बाळगतो आज या ठिकाणी आज या ठिकाणी <laughs> <आजी आठिकानी। laughs> इलेक्शनचा माहोल चालू आहे oh. दुसरं एक मी जाता जाता मला तो मुद्दा सुचला की हे माझ्या म्हणजे शो वरती पण बऱ्याच वेळेला घडतं ही दोन ही मराठी माणसं आहेत ना दोन गोष्टी फार बोलतात आणि ते आपण कुठेतरी सोडलं पाहिजे असं मला वाटतं एक तर म्हणजे कुठल्याही वाक्याच्या सुरुवातीला सो वापरणं सो कौशल जी काय म्हणता येत <laughs> आणि दुसरं तु, तु, तुम्ही काही गोष्ट सांगताना ती मांडताना बेसिकली कसं आहे माहिती आहे का आता ते त्या बेसिकली शब्दाला आणि त्या सो शब्दाला काय अर्थच नाही आहे की नाही आपण हळूहळू त्या गोष्टी म्हणूनच मी म्हटलं की समजा आपल्याला नेमकेपणाने आपल्याला ती भाषा बोलता आली तर त्याच स्वागत करायला पाहिजे मराठी अभिमानगीत करत असताना मला एका माझ्या हिंदी भाषक मित्राने विचारलं होत कि तुला हिंदीशी वैर आहे का तुझं अजिबात नाही तुम्हाला मुंबईचं लखनौ करायचं तर करा पण तुम्ही जी भाषा बोलता ती धड हिंदी पण नाही आहे ना चांगली भाषा बोलणं आणि ती कुठलीही बोलणं आणि त्यामुळे मी हे परत परत सांगत राहिलो की मराठी अभिमान गीत हे फक्त मराठी लोकांचं गाणं नाही आहे पण ज्यांना ज्यांना म्हणून मातृभाषा आहे अशा सगळ्यांसाठी ते गाणं आहे कारण तुम्हाला तुमची मातृभाषा बोलता आली व्यवस्थित बोलता आली तर तुम्ही तुम्हाला खूप जास्त गोष्टी खोलात जाऊन तुम्हाला कळू शकतात आणि त्याबरोबर तुम्हाला इतर भाषांबद्दल सुद्धा प्रेम वाटायला लागतं आणि त्या भाषा तुम्हाला आल्या की तुम्ही जास्त दूर जाऊ शकता जा, जास्त दूरही जाऊ शकता आणि जास्त जवळही जाऊ शकता स्वतःच्या बरोबर हो तर त्यामुळे मातृभाषेचा आदर राखणं आणि नुसता आदर किंवा अस्मिता नाही तर ती रोजच्या जीवनात वापरणं म्हणजे उपयोग करणं भैया हे कितने का दिया असं न म्हणता हे कितीला दिलं श्री बाबा हे आग्रहानी म्हणा म्हणाव अगदी म्हणाव किंवा नाकेतक नाकेत मिरको छोडो नाही असं म्हणजे ए, आ, कोणी त्याला म्हणतं की विद्रोह आहे किंवा समोरच्याला कळलं ना अरे तुम्ही जसं त्या मुद्द्या समोरच्याला कळलं म्हणजे काय तू जर कम्युनिकेशन प्रोसेस आहे सेंडर आहे मेसेज आहे रिसिव्हर आहे तर ती सेंडरची जबाबदारी आहे ना तो मेसेज पोहोचवण्याची पोहोचवण्याची आणि तो परसेप म्हणजे परसिवेबल करण्याची ती पण जबाबदारी आहे तर अशा रीतीने मंडळी आज आम्ही या गप्पांना विराम देतो पण तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि महा एम टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या एपिसोडमध्ये काय ऐकायला आवडेल हेही नक्की सांगा कौशल सरांचं युट्यूब चॅनल आहे त्यांच्याच नावाने आहे कौशल इनामदार आणि त्याच्यावरती विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मराठी विषयी अभिव्यक्त होत असतात तेही फॉलो करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद